गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजपासून रेल्वेचं रिझर्वेशन करता येणार. 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांचं तिकीट काढता येणार. मुंबईमध्ये मध्य रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक घोषित. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार. पश्चिम रेल्वेचा शनिवारी मध्यरात्रीनंतर मुंबई सेंट्रल ते माहीमच्या दरम्यान ब्लॉक घोषित. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवरती कोणताही ब्लॉक असणार नाही. मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 4 धरणांमध्ये 0% पाणी साठा तर जायकवाडीमध्ये केवळ 8% पाणी साठा शिल्लक. मराठवाड्यातील पाणी साठा 17%. मुंबईमधील कमाल तापमान काहीसं घटल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यानं आज आणि उद्या सुद्धा मुंबईमधील वातावरण अधिक उष्मा जाणवेल. हवामान विभागाचा अंदाज. नाशिकच्या मालेगाव शहराचा पारा 43 अंशांच्या पुढे. उन्हामुळे नागरिक त्रस्त. मालेगाव शहरामध्ये दुपारी शुकशुकाट. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 17,471 जागांसाठी भरती. 17,76,000 तरुण तरुणींचा भरतीसाठी अर्ज. यामध्ये इंजिनियर, डॉक्टर, बीटेक आणि एमबीएच्या पदवीधारकांचा समावेश. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये सभा. धाराशिवमधील मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावरती 6:30 सभेचं आयोजन. माझ्या विरोधातील उमेदवारांना जर पैसे दिले तर आवर्जून घ्या, उलट भांडण करून जास्तीचे पैसे घ्या. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. धाराशिव मतदारसंघामधील 20 लाख मतदारांना पाटील आणि निंबाळकर यांच्या कुटुंबातील भाऊबंदकीशी काहीही देणंघेणं नाही. इथे काय विकास होणार आहे ते मतदारांना महत्वाचं वाटतं. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया. धाराशिवच्या तेरणा कारखान्याचे 1 कोटी रुपयांचे भंगार ओमराजे निंबाळकर यांनी विकलं. मंत्री तानाजी सावंत यांचा ओमराजेंवरती तेरणा कारखान्यातील भंगार चोरीचा आरोप. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी महामशाल रॅली. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. तुरुंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री बनणं चांगलं हाच विचार करून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. ओमराजे निंबाळकर यांची टीका. तर खायचं कसं हे माहीत असल्यामुळेच अजित पवारांना सोबत घेऊन त्यांना अर्थकातं दिलं. निंबाळकरांची खुचक टीका. सर्व परवानग्या घेतल्यानंतरही हेलिपॅडच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा का नव्हत्या? आम्ही जिवंत राहावं असं प्रशासनाला वाटत नव्हतं का? हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मंडणगड इथल्या सभेमध्ये सुषमा अंधारे यांची मागणी. सुषमा अंधारेंनी भावाला फोन केला असता तर एका फोनमध्ये सर्व व्यवस्था केली असती. महाडमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक. शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र गायक नंदेश उमप हे देखील लोकसभेच्या रिंगणात. काल नंदेश उमप यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघामधून बसपा पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये सभा. कणकवलीमधील नगरपंचायत मैदानामध्ये 5:00 सभा पार पडणार. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये सभा. 11:00 चिपळूण आणि 7:00 सावंतवाडीमध्ये सभा पार पडणार. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये दौंडमध्ये सभा. 2:00 दौंड तालुक्यातील वरवण इथे सभा होणार. उदयनराजे भोसलेंसाठी फडणवीस अजितदादा मैदानामध्ये. उदयनराजेंच्या प्रचारासाठी वाई, पाटण आणि साताऱ्यामध्ये सभा. काही जणांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं दमदाटी सुरू. पण तुम्ही घाबरू नका, कार्यकर्त्यांना धक्का लागला तर मी कोणाच्या बापाचंही ऐकत नाही. इंदापूरमधल्या सभेमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य. गद्दारी केलेल्यांना असेच फळ मिळणार. पालघरमधील विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाल्यानंतर वसई विरारमधील शिवसैनिकांची प्रतिक्रिया. खडसेंच्या पक्षप्रवेशाला बावनकुळे फडणवीस यांचा कोणताही विरोध नाही. लवकरच खडसेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा.
मग भाजपचं काम करावं. भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला. एकनाथ खडसेंची भूमिका संधी साधूपणाची, महाजनांची टीका. शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार होते. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचा गौप्यस्फोट. गेली 5 वर्ष अमोल कोल्हेंनी शिरूर मतदारसंघामध्ये राजकीय नाटकं केली. दरेकरांची टीका. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे चांगली विनोदबुद्धी. प्रवीण दरेकरांच्या गौप्यस्फोटानंतर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंमुळे 80% निधी परत गेला. शिवाजीराव अढळराव पाटील यांचा आरोप. तर अढळरावांनी पुरावे द्यावेत, अन्यथा लोकसभेच्या रिंगणातून बाहेर पडावं, अमोल कोल्हे यांचं आव्हान. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जातं, सुप्रिया सुळेंची माहिती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची भाषणं ऐकतात, ही मोठी गोष्ट आहे, सुळेंचा टोला. उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव भाषणामध्ये घेण्याची हिंमत करू शकतात का? गृहमंत्री अमित शहा यांचा सवाल. तर राहुल गांधी शरद पवार यांना शरण जराणे, महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, शहांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आम्हाला सावरकर शिकवायची गरज नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्यासाठी अमित शहांची सभा. विटा शहरामध्ये पार पडलेल्या सभेतून शहांचा ठाकरेंवरती हल्ला. अमित शहा बेअकली जनता पार्टीचे नेते, त्यांनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवरती बोलावं. अमित शहांवरती उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकर यांचा दावा. श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये कमकुवत उमेदवार दिल्यामुळे युती होण्याची शक्यता असल्याचा आंबेडकरांचा अंदाज. नरेंद्र मोदी म्हणतात की माझ्या काळातील भ्रष्टाचार झाला नाही, मात्र भाजपच्या भ्रष्टाचाराची काँग्रेसनं यादी तयार केली आहे, पण काँग्रेस यावरती बोलायला तयार नाही, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या किती शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली. 10 वर्षांमध्ये 74,000 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली, हा आकडा मोदींनी खोटा ठरवून दाखवा, प्रकाश आंबेडकर यांचं मोदींना आव्हान. मोदींची हवा संपली असून त्यांची भाषणं आता बदलायला लागली आहेत. 400-500 घोषणा देणारे मोदी दिवसाला 5-5 सभा का घेतात, प्रकाश आंबेडकर यांची मोदींवरती टीका. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत नाही तर शेतकरी विरोधी आहे. सत्ता लोकांसाठी वापरायची असते, मात्र ती लोकांच्या विरोधात वापरली जाते, शरद पवार यांची मोदींवरती टीका. आताची भाजप ही तानाशाहीची भाजपची लोकशाही घालवायची आहे. भाजपला लोकशाही घालवायची आहे, आदित्य ठाकरे यांचा भाजपवरती घणाघात. जाहिरातीतील बाप आणि अश्लील चित्रपटातील बाप एकच का, याचं उत्तर देण्याची हिंमत ठाकरे गटाच्या एकही नेत्यामध्ये नाही, चित्रा वाघ यांची टीका. अखेर संजय निरुपम यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. 20 वर्षांनंतर संजय निरुपम यांची शिवसेनेमध्ये घरवापसी. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना लोकसेवा विकास आघाडीचा पाठिंबा. कार्यकर्ता संवाद मेळावा घेत लोकसेवा विकास आघाडीचे नेते भानुदास मुरकुटे यांनी पाठिंबा केला जाहीर. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या प्रचारासाठी अभिजित पाटील यांच्या घोंगडी बैठका. रात्री उशिरापर्यंत गावोगावी जाऊन बैठका सुरू. माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत असून काहींसारखा चिंधी चोर नाही. महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवरती टीका. संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊ नका असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं, मात्र त्यांना उमेदवारी दिल्यानं मी राजीनामा दिलाय, विलासराव जगताप यांचं वक्तव्य. मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ल्यामधील भाभा रुग्णालयामध्ये परिचारिकेला मारहाण झाल्या प्रकरणामध्ये निदर्शनं. सुरक्षाविषयक मागण्यांचा गांभीर्यानं विचार होत नसल्यामुळे परिचारिका आक्रमक. वैजापूर गंगापूर आणि कोपरगाव भागामध्ये तीव्र पाणी टंचाई, त्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्याच्या माध्यमातून एक आवर्तन सोडावं, अंबादास दानवे यांची ट्विट करत मागणी. विरारच्या अर्नाळा इथल्या 8 वर्षीय चिमुकलीचा अनोखा विक्रम. अर्नाळा जेट्टी ते जंजिरे अर्नाळा किल्ला हे 1.5 ते 2.25 किलोमीटरचं अंतर कोहीन केलं पार. उर्वी निनाद पाटील असं या चिमुरडीचं नाव.
छत्रपती संभाजीनगरच्या अंगुरीबाग भागामध्ये मंडपाच्या गोदामाला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये एसटी बसचा अपघात, चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, 6 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. तब्बल 66 प्रवाशांना पुण्याहून रावेरच्या दिशेनं निघाली होती बस. वाशिमच्या हराळा गावामध्ये सैनिकाच्या कुटुंबियांना मारहाण करत शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा, सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटी फरार. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये जादू टोण्याच्या संशयावरून महिलेसह 2 जणांना जिवंत जाळ्याची धक्कादायक घटना, या प्रकरणामध्ये 15 जणांना अटक, बारसेवाडा गावातली घटना. परभणीच्या जिंतूरमध्ये नाश्ता देण्याच्या कारणावरून वाद, हॉटेलचे मालक आणि ग्राहक तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये ग्राहक तरुणाचा जागीच मृत्यू, या प्रकरणामध्ये हॉटेल मालकासह 3 जणांवरती अटक. नवी मुंबई पोलिसांकडून बनावट वाहन नोंदणी रॅकेटचा पर्दाफाश, 3 आरटीओ अधिकाऱ्यांसह 9 आरोपींना पोलिसांकडून अटक. मुंबईमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या 6 मोटर गॅरेजवरती जप्तीची कारवाई, मालमत्ता कर वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका धडक कारवाई करणार. हिंगोलीच्या वसमतमध्ये मित्राला दाखवायला नेतो म्हणत 34 लाख इतकी किंमत असलेल्या सोन्याचा कॉईन लंपास, शेख अब्दुल यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये 5 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामधील कारागृहामध्ये कैद्याच्या जवळ आढळला मोबाईल आणि बॅटऱ्या, तुरुंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणामध्ये आरोपीवरती गुन्हा दाखल. सांगलीच्या तासगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून प्रचार, संभाजी थिटेंचा मोदींचा मुखवटा घालून प्रचार, तर मोदींच्या हुबेहू आवाजामध्ये डायलॉग बाजी. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यामधील कोपर्डीमध्ये आत्महत्ये प्रकरणामध्ये मृताचे नातेवाईक आक्रमक, आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याला अटक करा, या मागणीसाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन, मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार. कर्नाटकमधील नेहा हिरेवट आणि मुंबईमधल्या पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, या मोर्चामध्ये आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे हे सुद्धा सहभागी. दारूबंदी लोकसभा मतदारसंघापुरतीच ठेवा, रायगड आणि मावळ 2 भिन्न मतदारसंघांसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ड्राय डे हायकोर्टाकडून रद्द, तसंच ड्राय डेची काल मर्यादा देखील वेळेनुसार निश्चित करण्याचे हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. निवडणुकीमध्ये पैसा, दारू आणि ड्रग्जचा महापूर, आतापर्यंत 220 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, 49 कोटी 96 लाखांची रोकड आणि 38 कोटी 80 लाखांची दारू जप्त, पत्रकार परिषद घेत राज्य निवडणूक आयोगानं दिली माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरती विचार करू, सुप्रीम कोर्टाची माहिती. आम आदमी पक्ष आरोपी असेल तर केजरीवालांना का ओढता, कोर्टाचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.